नमस्कार मित्रांनो, श्री साई नर्सरी लासूर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आरेगा पामचं जे रोप आहे, हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आरेगा पामचं रोप आहे ते कुंडीमध्ये कशा पद्धतीने लावावं हे प्रत्यक्षपणे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही 16 इंची चौकोनी कुंडी आहे आणि त्यानंतर हे आरेगा पामचं रोप आहे आणि ही माती आहे. तर ह्या मातीमध्ये 25% रापलेलं म्हणजे पूर्णपणे कुजलेलं शेणखत आणि 75% माती या ठिकाणी घेतलेली आहे. तर सर्वप्रथम काय करायचं आहे की कुंडीला होल करून घ्यायची आहे. त्यानंतर ही माती या कुंडीमध्ये टाकायची आहे. हे बघू शकता या कुंडीमध्ये माती टाकलेली आहे. त्यानंतर हे जे रोप आहे याची बॅक आपण कट करून घ्यायची आहे. तर कशा पद्धतीने कट करू शकता हे बघा, हे जे कटर आहे कटरच्या सहाय्याने आपण ही बॅग काढूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी या रोपाला मुळ्यांना थोडी बुरशी आलेली आहे. तर यासाठी ही बुरशी नाहीशी होण्यासाठी तुम्ही बुरशीनाशक पावडर या ठिकाणी वापरू शकता. तर मातीमध्ये 5 ते 10 ग्रॅमपर्यंत बुरशीनाशक पावडर मिक्स करून नंतर त्या कुंडीमध्ये तुम्हाला भरायची आहे. तर या ठिकाणी बघा, आपण आता हे झाड या कुंडीमध्ये लावणार आहोत. ही बघा, अशा पद्धतीने झाड कुंडीत लावल्यानंतर झाड तिरपं होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता ह्याच्या चारही बाजूंनी माती भरून द्यायची आहे. तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने कुंडीमध्ये हे आरेगा पामचं रोप लावण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही कुंडीमध्ये रोप लावलं तर ते सक्सेस चांगल्या पद्धतीने होईल आणि खराब होणार नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी श्री साई नर्सरी लासूर या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसतील. धन्यवाद.